आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल। राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता मध्य प्रदेशात पोहोचली असून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले आहे। महाराष्ट्रातील प्रवास पूर्ण करून भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आहे। भारत जोडो यात्रेने महाराष्ट्राच्या जळगावमधील जामोद येथून बुरहाणपूर मार्गे मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केला आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती। यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ त्याचबरोबर काँग्रेसचे इतर मोठे नेते उपस्थित होते। राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केलं। यावेळी राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नकल केली। यावेळी या यात्रेत राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी तसेच राजस्थानचे काँग्रेसचे नेते सचिन पायलट हे देखील उपस्थित होते। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।